स्वरूप इतकं मोठं झालं, मग म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे तर आपण आदित्य ठाकरे यांना बरोबर घेऊन जाऊया, त्यांच्या नेतृत्वाखाली जाऊया. आणि मी त्यांच्याशी चर्चा केली काल आणि आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब होकार दिला की होय मी अयोध्येमध्ये त्या कार्यक्रमाला हजर राहीन. शरयू नदीवर आम्ही जो कार्यक्रम करतो आहोत आणि आदित्य ठाकरे येतात म्हटल्यावरती हा कार्यक्रम फक्त नाशिकचा राहत नाही, मग तो संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा होईल. मग त्या दृष्टीने आम्ही तयारी करू, पण फ्लॅगशिप लीडर नाशिक शिवसेना असेल. त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन होस्ट ही नाशिक शिवसेना युनिट असेल. आदित्य ठाकरे इथे साधारण मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम ठरवायचा चाललेला आहे. काय कार्यक्रम असणार आहे? मे महिना हा महाराष्ट्र निर्मितीचा महिना, 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो. महाराष्ट्रामध्ये रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प जो आहे तो संकल्प कायम आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी सूत्र हाती घेतल्यापासून अनेक संकटं आली, कोविडचं संकट आलं, चक्रीवादळाची संकट आली, त्यातून आपण आता उभे राहतो आहे. आणि पुढला जो काळ आहे तो संकटातून आपण बाहेर काढू. आणि जी रामराज्याची संकल्पना आहे, जी वचनं आपण दिलेली आहेत, जी वचनं आम्ही पूर्णही केली आहेत आणि काही पूर्णत्वाच्या दिशेने आम्ही जात आहोत, तर त्या संदर्भात अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी जाऊन आम्ही रामराज्याची संकल्पना आणि प्रार्थना करू. अयोध्येच्या रामाच्या चरणी कोणी जाऊ शकतं, पण निर्मळ आणि स्वच्छ मनाने जावं, राजकारण घेऊन जाऊ नये जसं आम्ही जातो. आम्ही अयोध्येमध्ये आता जात नाही आहोत. बाबरीचे ढाचे पाडण्यापासून ते राम मंदिराचे कळस उभे राहीपर्यंत या मधल्या काळात अनेकदा आमचं जाणं येणं सुरू आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही आहोत. अयोध्या आमचं घर आहे, लक्षात घ्या. अयोध्या आमचं स्वागत करतं. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा त्या मंदिरातले अनेक पुजारी, तिकडले रहिवासी हे आमच्या स्वागताला येतात, कारण अनेक वर्ष आमचा आणि त्यांचा तिकडे परिचय आहे, सहवास आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असे ठरवलं होतं की महाराष्ट्रातून जे यात्री तिकडे जातात अयोध्येत त्यांच्या